नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना नमस्कार नमस्कार। काय राव, दिवाळी झाली तर कर्मानाच आजी भत्राव, काहीच कर्मान। दिवाळी झाली म्हणजे काय, 2-3 दिवसच झालं दिवाळी झालेली, पण काय दिवाळीचं लय माणसाला वाटतंय दिवाळी दिवाळी दिवाळी। भरपूर असं फराळीचं बनवलं जातंय दिवाळीला। आता तुमच्या पुरमताईनी लाडू, करंजी, चकली, कापणी, शंकरपाळ्या भरपूर बनवलं भरपूर, पण काय खाऊशीच वाटलं नाही राव, ते गुळचट नाही खाऊशी वाटत। आता आपल्याला कसं तिखट पहिल्यापासून खायची सवय मस्त बघी अशी चणचणीत झणझणीत, मग ती गुळचट कुठं खाऊची वाटते पहिल्यापासूनच नाही आपल्याला राव। आपण कुठं गेलो ना असं तर आपल्याला असं गुळचट नाही खाऊची वाटत ती अजिबात नाही। गाडीत बसलो निवांत मस्तपैकी असं, आता जवळजवळ 3-4 वाजल्यात, वाढूळ झालं, बागेला मस्तपैकी पाणी दिलं आणि अजून मी बागेत पाणी चालू आहे। जवळजवळ 1-2 तास झालं मोटर चालू आहे आपली, बागेत पाणी चालू आहे तिकडं। तसं तर आपल्या भावा बहिणीला एक व्हिडिओ टाकलाच मागाशी म्या, चला परत म्हणलं एक व्हिडिओ बनवा। काय झालं अलीकडं अलीकडं लई दाजीचं व्हिडिओ कमी यायला लागलं आणि टाकायला लागलं दाजी व्हिडिओ, कधी एकच तर कधी व्हिडिओच नाही। आणि मग त्याच्यामुळं असं म्हटलं भावा बहिणीचा फोन यायला लागला, दाजी काय तुम्ही व्हिडिओ टाकत नाही आजकाल, काय भानगड झाली? काय भानगड नाही, काय झाली काय नाही काय नाही। आता दीपावली झाली झाली म्हणजे अजून चालू आहे, धाव पडले दाजीच्या मागं। आणि मग त्याच्यामुळं काय मूडच नाही राहिला व्हिडिओ टाकायला, मूड नाही राहिला म्हणजे काय होतं की आपली अशी वाईट करणारे भाऊ बहीण असतात ते सतत आपले असं काही ना काही बोलत राहतात, त्याच्यामुळं काय आपली इच्छाच खुटती ती व्हिडिओ टाकायसाठी नको वाटतं। काय मारू दे तिकडे ते कुडर रोजच कोणाचं ऐकून घ्यावं भावानं बहिणीनं, खरं आहे का नाही बरं? हां कुडर रोजच कोणाचं ऐकून घ्यायचं, घरच्याच भाकरी मोडायच्या आणि घरचंच आपलं दाखवायचं आणि घ्यायचं ऐकून, त्याच्यापेक्षा वाटलं जीवाला जाऊन दे मारू दे तिकडं आपलं निवांत। बघा बसलं निवांत गाडीमध्ये, आता काय कर्माना कुठं काय व्हाय ना असं वाटायला लागलं की लांब कुठंतरी असं लांब जर असं गाडी आपली चंद्रा बी चंद्राला घेऊनच फॅमिली घेऊनच लांब जावं कुठंतरी फिरायला असं की तिकडं असं मन लागन असं मस्तपैकी भारी एन्जॉय वाटन असं भारी। आता काय पिलूला बी जवळजवळ 8 दिवस झालं आता सुट्ट्या लागलेले आहेत, अजून 7 तारखेपर्यंत आहे सुट्टी पिलूला, शिवन्या पूर्वा ह्यांना बी सुट्टी आहे, अजून 9 तारखेपर्यंत ह्यांना सुट्टी आहे आणि पिलूला आहे 7 तारखेपर्यंत। पण चला म्हणलं आता पप्पा आमची शाळा केव्हा भरणार आहे? 9 तारखेला 9 तारखेला भरायची तुझी शाळा। पिलूताईची भरणार ते कोवा 9 तारखेला भरणार, पण आता भरपूर पिलूला अपूर्वाला आणि मग 7 तारखेला। हा मग 7 तारखेलाच म्हणतोय की मग मी काय म्हणतोय 9 तारखेला तुमची 9 तारखेला भरायची रे शाळा। आणि मग चला म्हणलं पोरीला बी सुट्टी आहे आणि मग आता काय होईन, परत एकदा शाळा भरल्या ना परत मग आपल्याला कुठं हलता बी यायचं नाही कुठं काय नाही काय नाही, दिवाळी आता झालीच म्हणायचं आणि मग कुठंतरी लांब फिरायला जावं असं वाटतंय। पण बघू आता काय म्हणजे तुमची पुनमताई म्हणले तर निघालो नाही म्हणले तर मग आपलं राहील इथंच एन्जॉय घरीच आपला, मग काय करणार आता। आणि तसं तर काय होतं माहिती का भावानं बहिणीनं, आता सध्या ज्याला आहे ना सुट्टी पोरींना, पण माझं मला बी वाटतंय कुठंतरी लांब जावं फिरायला, पण आता बघू काय होतंय काय नाही। आणि परत काय होईन एकदा पोरींच्या शाळा चालू झाल्या ना मग नाही काय, मग कुठं जाता नाही येणार कुठं काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही, कारण मग पोरी अपूर्व आणि शिवन ही तर शाळेत असतात, पिलू तिकडे गेली। आता मी म्हणतो पोरी आहे म्हणून तरी एवढं तेवढं आपल्याला घरी करमत आहे इथं, आणि पोरी एकदा शाळेत गेलं म्हणजे काय मग तुमची पुनमताईन दाजी दोघंच घरी असतात इथं,
मग काय धड दुपारच्या टायमिंगला धड घरी करमत नाही काय नाही काय नाही चला हा आपण जिथे गेलो मग आपण ना मम्मी मी तुम्ही तीनच जण राहिलो हा पुढे तिला अजून लई टाईम अजून कुठं निवेदन आहे तिला दुसरीकडे कुठं शाळेत टाकायचं निवेदन आठवीला नाही आता पाचवी सहावीला जाईन बघू आपलं चांगले मस्त पाहिजे असे सहावीला सातवीला शाळा बघायची तिच्यासाठी आणि मग टाकायची शाळेत तिला तिला बी तिला तिचं बी बाहेर शिक्षण झालं पाहिजे चांगल्या पद्धतीने काय म्हणलं सहावीला सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी तेरावी मग ती पुढं जसं म्हणजे मग आपल्या वाला मग कोणचं कोर्स घ्यायचं काय करायचं आता आपलं तर काय भावानं बनेन एवढं नाही शिक्षण झालं लय तर लय दहावी शिक्षण झालं आपलं आणि ती बी परिस्थितीमुळं नाही शिकता आलं आपल्याला म्हणजे काय झालं की त्यावेळेस एवढं काय म्हणजे परिस्थिती नव्हती आपल्या शिकायजोगी कारण काम करीन तवाच मिळायचं खायला आपल्या आईवडिलांची परिस्थिती नव्हती कुठं काय नव्हतं काय नव्हतं आणि मग शिक्षणाला म्हणजे काय व्हायचं की भरपूर असे बाहेर पैसे लागायचं फीला पैसे कपड्यांना पैसे मग जास लागतातच ना पैसे आता त्यात सहावी सातवीपर्यंत आपल्या गावातच आहे पण आठवीच्या पुढं बाहेर गावी जर शिक्षण घ्यायचं म्हणलं की आलं पासाला शिक्षण जाऊन येऊन परत हां माझी खर्च वाढलंच ना मग त्यावेळेस एवढी नव्हती आपली ऐपत नव्हती शिक्षणाची आणि मग चला देवाच्या दयाने जरी आपलं शिक्षण नाही पण आपण कवा माग कष्टाला मागं नाही सरलेलो कुठलं बी काम आलं असं नाही वाटलं की चला आता आपण बुवा शिक्षण नाही मग आता काय करायचं नेमकं पण कुठलं बी काम आलं काय आपण मागं नाही सरलो देवाच्या दयाने आणि तुमच्या कृपेने आता एकदम मस्त चांगलं चाललेलं आहे भारी चाललेलं आहे मस्त बेगी चाललेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पुन्हा ताईचं बी एवढं शिक्षण नाही झालं दहाजीपेक्षा हां घरी होय बर दहाजीपेक्षा बी तुमच्या पुन्हा ताईचं सातवी शिक्षण झालेलं आहे पण काय झालं ती मला सरस सरस आहे तुमची पुन्हा ताई म्हणजे मला नको बाबा मला गुळचट नको तुलाच खायचं तर खा पण माझ्यापेक्षा तुमची पुन्हा ताई सरस डोक्याला सरस आता काय होतं की सगळ्यांचंच जर डोकं चाललं तर सगळीच जर नोकरी लागले सगळेच सगळ्यांच्याच जर अंगात जर कला असली तर मग बाकीची कामं कोणी करायची खरं आहे का नाही भावानं बहिणी मग नोकऱ्या कोणी करायच्या की बाहेरची शेतीतले कामं कोणी करायची हमालीची कामं कोणी करायची मजुरीची कामं कोणी करायची ही बी आहे का नाही नेमकं मग हां सगळ्यां जिथे आता अलीकडे अलीकडे असं झालं जिथे म्हणायला लागलं की मला बसूनच पाहिजे सगळं मला कामच नको आत्ता सध्याच्याला तर युक्त असं झाला आहे म्हणजे पिढी अशी झालेली आहे की प्रत्येक जणांना वाटतं की सगळं म्हणजे कष्ट नको असं वाटायला वाटतं आहे नेमकं पण काय होतं की कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही भावानं बहिणीनं कष्ट ही करावंच लागणार प्रत्येक जणाला आणि कष्ट केलं तरच फळ मिळतं आता आपण भरपूर असं त्या टायमिंगला पाहिलं ते मोकार असं कष्ट घेतलं जी नाही ती कष्ट घेतलं प्रमाणाच्या बाहेर कष्ट घेतलं जेव्हाचा विचार नाही केला आणि टायमिंगला भाकर मिळेल का नाही ह्याचा नाही विचार केलेला आपण पण कष्टाला मागं नाही सरलो त्याचा जी फळ आहे सगळ्याच भावा बहिणींचा सपोर्ट आहे चांगल्या पद्धतीने तुमच्या पुन्हा ताईला दहाजीला आणि असा सगळ्यांचा सपोर्ट राहा राहू द्या भावांना बहिणींनो आता काय बोलत नाही जास्त काय अयो शिवण्या तो दोन लाडू आणलं आणा इकडं अय शिवण्या आणा बघू द्या ना लाडू लाडू मस्त बघे असं तुमच्या पुरून ताईने बनवलेलं आहे तर पण काय होतं आपल्याला जास्त लाडू आवडत गुळछट नाही आवडत हो का लाडू एकदम भारी साखरचं म्हणजे एकदम गोड असं मस्त बघे झाल्यात आणि तोंडात जर खायला गेलं की मऊ डायरेक्ट मऊ द्या कडक नाही झालं काय नाही मऊ धर हा मला नको मला गुळचट आवडत नाही आता बराच वाढव झालं बागेत पाणी सोडलेलं आहे मग काय ढहू साचतोय का काय बागेत तिकडे बघावं लागेल आपल्याला पाणी होय शिवण्या कुठे गिरी उतरले काय लागा खाली बसलंय मस्त बघी भावानं बनेन गाडीत बसचे वाटलं
哎呦，膝盖阿里巴巴。चल आता भाव ना बने ना काय माहिती का अलीकडं अलीकडं काय दाजीचं हिडू येत नाहीत लई कमी हिडू टाकायला लागलं दाजी आता तमने घेतलंय आता मस्तचा विचार करतोय काय मस्त दाजी की रोजच मी तीन हिडू सोडीन चार हिडू सोडीन आणि भाऊ बहीण काय वाट बघून मग कटाळून घे जातात पण दाजीचं काही हिडू येत नाहीत पण आता नक्कीच निर्णय घेतला दाजीचं रोजची रोज दोन तीन कवाय ना हिडू येणार आता कालच बघितलं काल दोन हिडू टाकलं परत आज एक टाकलाय पहिले हिडू आता परत चला आपल्या भावा बहिणीला ब्लॉक बनवतोय दाजी आणि बघत राहा भावानं बहिणीनं ज्यांनी बी कोणी सर दाजीला सबस्क्राईब केलं नसन बेल आयकॉनची घंटी नसन दाबलेली तर सगळ्यांनी दाबा जास्तीत जास्त तुमच्या पुनमताईला आणि दाजीला सबस्क्राईब करायला विसरू नका खेळू बघत राहा मस्तपैकी असं होय आणि आपलं काय म्हणजे काय असं बनवाबनी नसती काय नसतं आपलं रोजची रोज जी आपलं जीवनात घडतंय तीच आपलं हिडू असतात भावनं बनणं बरोबर आहे का नाही म्हणजे पहिल्यापासून जी ज्यात आपले पहिले पासून जे आपले भाऊ बहीण हिडू पाहतात ना आता त्यांना माहिती आहे आपली पहिली परिस्थिती होती की इतकी बिकट परिस्थिती होती की आपल्याला 300 रुपये बाजारला मिळत नव्हते पण आज देवाच्या दयेने तुमच्या कृपेने एकदम या वक्यामध्ये व्यवस्थित चाललेलं आहे आपलं आणि असंच नवीन नवीन हिडू बघायला बघत राहा तुमच्या पुनमताईचं दाजीचं हिडू मस्तपैकी असं आता तर प्रयत्न कालच्या धरून तर चालू केलं आहे रोजची रोज म्हणलं दोन तीन कवाय ना हिडू टाकायचं चला मग भावानं बहिणीनं बाय बाय सगळ्यांना घ्या काळजी मग भेटू पुढल्या हिडूमध्ये झाला आता संध्याकाळी तुम्हाला हिडू येईलच नक्की बघायला बाय बाय सगळ्यांना.